Welcome to Smart Bowl. Here we are now going to learn what is the difference between see, watch and look. See, I was conducting one lecture there. एकदा मी एक लेक्चर घेत होते आणि मी सांगते असं बऱ्याचदा शिकवताना सांगते की हे ट्रान्सलेट करा ते ट्रान्सलेट करा तर विद्यार्थ्यांना मी विचारलं की विचारत होते मी की मी टी व्ही बघतो हे साधं वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे कसं करायचं त्यापैकी एकाने सांगितलं मॅम आय सी टी व्ही बाकीचे सगळे आय वॉच टी व्ही कोण आय सी टी व्ही आय लुक टी व्ही असं म्हणायला लागले मुलं बाकीचे सगळे हसायला लागले त्या मुलाला कळेना की आपलं काय चुकलं सी म्हणजे सुद्धा बघणे वॉच म्हणजे सुद्धा बघणे आणि लुक म्हणजे सुद्धा बघणे हे एकाच अर्थाचे तीन इंग्लिशमध्ये वेगवेगळे शब्द अर्थ तर एकच आहे मग कोणतं कुठे वापरायचं बरोबर कोणतं आहे आय सी टी व्ही हे बरोबर का नाही आहे आय लुक टी व्ही हे बरोबर का नाही आहे हेच खूप जणांना कळतच नाही की हे बरोबर का नाही आहे कारण प्रत्येक इंग्रजी शब्द कुठे नेमका वापरायचा ह्याचं पर्टिक्युलर रूल्स ठरलेले असतात आणि तेच आपल्याला माहीत नसतात आणि आपण गोंधळतो आपण फक्त डिक्शनरी वर्ड लर्न करतो है ना डिक्शनरीमध्ये सी म्हणजे पाहणे लुक म्हणजे पाहणे बघणे वॉच म्हणजे पाहणे बघणे मग आता त्याच्यापैकी कुठलाही वापरला तर काय होतं असं आपल्याला वाटतं कुठलं पण वापरलं तर काय बरोबरच तर आहे ना मी बरोबरच इंग्रजी बोललो आणि मग बाकीचे सगळे हसलेले आपण म्हणतो मूर्ख येतो नुसता हसत राहतो पण आपल्याला हे कळत नाही की खरं बरोबर नक्की काय आहे आणि ते का बरोबर आहे तर आज आपण हे बघणार आहोत की नक्की काय आहे पहिला वर्ड घेऊया आपण एस डबल ई सी म्हणजे पाहणे आपण म्हणतो आय सी ही इज व्हेरी हॅप्पी म्हणजे काय भावना आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर दिसते आणि आपण म्हणतो आय सी नॅचरली जसंही आपली नजर त्याच्यावर गेली तसंही आपल्याला दिसतं की तो आनंदी आहे का दुःखी आहे बाहेरचा सीन खूप चांगलं आहे का वाईट आहे हे आपल्याला डोळे त्यावर गेल्याबरोबर लगेच दिसतं तर त्यावेळेस आपण काय वापरतो एस डबल ई सी पाहणे नॅचरली नॅचरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ आईज एस डबल ई सी क्लिअर समजलं हे की बघतो आपण जे दिसतं ते त्याला म्हणायचं एस डबल ई सी म्हणजे पाहणे त्या सिच्युएशनला जेव्हा नॅचरली दृष्टी जाते आपली कुठे पण त्याच्यानंतर एल डबल ओके लुक लुक मीन्ससुद्धा बघणे पाहणे कसं म्हणतो आपण बघा जेव्हा पॉईंट आऊट करतो ना एखादी गोष्ट की कसं म्हणतो लुक ॲट दॅट विंडो लुक ॲट दॅट पर्सन हाऊ फॅट ही इज अरे बघ ना किती जाडा आहे तो काय करतो आपण निर्देश करून दाखवतो असं पॉईंट आऊट करतो की तो बघ तो माणूस किती जाड आहे क्लिअर जेव्हा तो बघ जेव्हा निर्देश करून एखादी गोष्ट सांगतो तेव्हा काय वापरतात लुक लुक ॲट हिम हाऊ थिन ही इज अरे किती वाळका आहे तो बघ ना किती जाड आहे तो बघ ना किंवा लुक ॲट दॅट विंडो लुक ॲट द बोर्ड जनरली टीचर लोक सांगतात लुक ॲट द बोर्ड अँड नोट डाऊन तर हे निर्देश करून जेव्हा सांगतो तेव्हा काय म्हणतो आपण लुक आणि जेव्हा हेतू असतो काही एम असतो एंटरटेनमेंट किंवा एज्युकेशन अशा हेतूनी काही गोष्ट बघतो आपण स्क्रीनवर तेव्हा त्याला वॉच म्हणतात आपण म्हणतो ही इज वॉचिंग मूव्ही दे आर वॉचिंग क्रिकेट मॅच क्रिकेट मॅच आहे मूव्ही आहे टी व्ही आहे याच्यासाठी काय वापरतो आपण वॉच क्लिअर समजलं आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही तीन डिफरन्स इतक्या व्यवस्थितपणे समजावून सांगितलेत की आयुष्यात कधीही पुन्हा हे विसरणारच नाही तुम्ही नक्की परत एकदा रिवाईज करते बघा नॅचरली दृष्टी जिथे जाते तिथे बघतोय त्याला एस डबल ई सी पॉईंट आऊट करतो त्याला लोक आणि हेतूपूर्वक काही पाहतो एंटरटेनमेंट किंवा एज्युकेशन असा हेतू जेव्हा असतो तेव्हा आपण जे काही पाहतो त्याला वॉच म्हणतात क्लिअर समजलं असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच